कॅनॉल फुटल्याने पाणी गळतीमुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झालेत. अशावेळी पुणेकरांच्या अडचणीच्या वेळी धावून जाण्याऐवजी त्यांना आपल्या बैठका आणि लोकसभा निवडणुकीची तयारी महत्वाची वाटत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जनता वसाहत येथे भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी पवार म्हणाले, पुण्यात भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. कॅनॉल फुटल्याने आज दांडेकरपूर परिसरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र महापौर मुक्ता टिळक वगळता पक्षाचा एकही प्रमुख नेता या भागात फिरकला नाही. प्रदेश भाजपाची बैठक असताना पालकमंत्री बापट हे देखील मुंबईत होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पवार यांनी दांडेकरपूर परिसरात भेट देऊन पाण्याने बाधित झालेल्या काही कुटुंबाशी संवाद साधला. कारण मला माहिती आहे, या कॅनॉलमध्ये जर गाळ काढायचं म्हटलं तर कॅनॉल क्लोज करता येत नाही. कारण रोज पाणी सोडावंच लागतं, पाणी काही प्रमाणात उचलावंच लागतं. अशा पद्धतीनं नागरिकांना पाणी द्यावं लागतं. म्हणून अनेकदा मी पाठीमागच्या काळामध्ये कॅनॉल चालू असताना पण गाळ काढण्याचं काम केलेलं. कदाचित पत्रकार यांनी तुम्ही बघितलं असेल किंवा पुणेकरांनी पण ते अनुभवलं असेल. आमचं बारकाईने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असायचं. आता कुणालाही काही वाटलेलं नाहीये. लवकरच लोकसभेच्या निवडणुका येणार, म्हणून सगळेजण आज तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक जण त्यांची कार्यकारिणी चालली, त्यांचं आणखी काही चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला त्या बाबतीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या वाटतात, पण लोकांचे अशा प्रकारचे प्रश्न या लोकांना महत्त्वाचे वाटत नाही. हेच उदाहरण आपल्याला या कॅनॉल फुटल्यामुळं पाहायला मिळते. वास्तविक ह्याच्यामध्ये जे जे जबाबदार आहेत त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. जर घेतली नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे. पुन्हा त्याला कुठलं काम मिळता कामा नये. आणि जो नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला त्यांची पूर्णपणे भरपाई त्याच्यामध्ये जलसंपादने द्यावी किंवा महानगरपालिकेने द्यावी. शेवटी दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. परंतु याच्यामधलं ज्यांचा काही दोष नसताना त्यांचा त्रास झालेला आहे त्यांना मदत झालीच पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. ही तर आमचे प्रतिनिधी असणाऱ्या आमच्या नगरसेविका नगरसेवकांची सगळ्यांची मागणी आहे.